सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। विद्यार्थी नेता उमर खालिद याची त्वरित सुटका करा। संविधान बचाव नागरिक कृती समितीची मागणी। दिल्ली पोलिसांनी जी केंद्र सरकारच्या अखेरीत कार्यरत आहे त्या दिल्ली पोलिसांनी JNUचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याची बेकायदेशीर कारवाई नियंत्रण कायदा अंतर्गत अटक केली आहे। त्याच्यावर लावलेले आरोप म्हणजे CAA NRC या कायद्याच्या विरोधात भाषणाच्या वेळेस विद्यार्थ्यांना चेतावणी दिली होती। वास्तविक पाहता उमर खालिद हा विद्यार्थी नेता असून त्याने विद्यार्थ्यांसमोर कायद्याच्या चौकटीत आपले संविधानानुसार कर्तव्य स्पष्ट करून केंद्र शासन कशा प्रकारे हा कायदा आणू इच्छित आहे हे समजून सांगितले होते। त्या घटनेच्या 7 महिन्यानंतर उमर खालिद यास देशद्रोह कायद्याद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं दमन करून केंद्र सरकारने त्याचे बोलण्याचे स्वातंत्र्य हिरावण्यासाठी केंद्र सरकार देशद्रोह कायद्याचा गैरफायदा घेत आहे। या कायद्याचा दिल्ली पोलिसांचा व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे यांचा काय आम्ही संविधान बचाव नागरिक कृती समिती जळगाव तर्फे निषेध करतो व केंद्र शासनाला जिल्हाधिकारी जळगाव मार्फत विनंती करतो की खालिद उमर यांची त्वरित सुटका करण्यात यावी। जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांना सदरचे निवेदन। शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, आंबेडकर वादी चळवळीचे मुकुंद चपकाळे, मुस्लिम मणियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारूक शेख, फुले जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद, मराठा सेवा संघाचे राम पवार व बुलंद छावा संघटनेचे प्रमोद पाटील यांची उपस्थिती होती। जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना केंद्र शासनाला कळवण्यात येतील असं आश्वासन दिलंय। क्राइम FIR साठी कासिम उमर यांचा रिपोर्ट, जळगाव। JNUचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांना दिल्ली पोलिसांनी अटक केलेली आहे। या अटकेचा जळगाव जिल्हा संविधान बचाव नागरिक कृती समितीच्या वतीनं आम्ही तीव्र धिक्कार करतो। उमर खालिद हा परिवर्तनातील चळवळीचा एक कार्यकर्ता आहे, क्रांतिकारी नेता आहे आणि जो व्यवस्थेच्या विरुद्ध संघर्ष करतो आहे, इथल्या जात जमातवादाच्या विरुद्ध, वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध, धर्मांध शक्तीच्या विरुद्ध आपला आवाज उठवतो आहे, अशा उमर खालिदवर खोटे नाटे आरोप लावून केंद्र सरकार त्यांना तुरुंगात टाकते ही बाब अत्यंत गंभीर असून निषेधार्ह आहे। तेव्हा आज आम्ही जळगाव जिल्हा संविधान बचाव नागरिक कृती समितीच्या वतीनं जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन या कृतीचा केंद्र सरकारचा आणि पोलिसांचा धिक्कार करीत आहोत।